नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत श्री सुनीलजी चिंचोळकर लिखित चिंता करीतो विश्वाची प्रकरण सहा एकेकाळी समर्थांना भिक्षा न घालणाऱ्या सतीबाईंनी असा नेम केला की समर्थांचे दर्शन घेतल्याखेरीज जेवण करायचेच नाही पण समर्थांनी त्यांना समजावून सांगितले की मी एके ठिकाणी कधीच नसतो तुम्ही असा अघोरी नेम करू नका पण सतीबाईंची निष्ठा पाहून समर्थांनी शहापूरला त्यांच्या वाड्यात भव्य हनुमंताची मूर्ती स्थापन केली या मंदिराची स्थापना झाली अशी अनेक घरे समर्थ जोडीत राहिले भीमस्वामींसारखी लहान लहान मुले ते गोळा करत राहिले समर्थांच्या साहसी स्वभावामुळे मुले त्यांच्याकडे लगेच आकृष्ट होत समर्थ त्यांना लगेच पोहण्याची आणि व्यायामाची दीक्षा देत वाघांना आणि सापांना निर्भयपणे हाताळताना पाहून त्या मुलांना समर्थांबद्दल खूप कुतूहल निर्माण होत असे शहापुरात त्यांचा निवास असला म्हणजे ते त्या संध्या मठी संध्या मठीत संध्या करीत असे ह्या मठीच्या बाहेर समर्थांनी लावलेले चिंचेचे झाड पाहायला मिळते भीमस्वामी म्हणतात पुढे नाना भक्त मिळाले अपार महोत्सव होती थोर थोरं स्वामींचे मुख्य अधिष्ठान शहापूर मोक्षाचे भुवन भूमंडळी अकरा मारुतींपैकी शहापूरचा मारुती सर्वप्रथम स्थापन केला असे मानले जाते कराड सांगली कोयना या परिसरात हिंडताना समर्थ बहेबोरेगाव येथे आले या ठिकाणी कृष्णा नदी वाहत असताना विभागली असून मध्ये बेट तयार झाले आहे समर्थ पोहत पोहत त्या बेटावर गेले बेटापुरते कृष्णामाईचे प्रवाह दुतर्फा झाले आहेत बेट संपले की ते प्रवाह पुन्हा एकमेकाला मिळतात आणि कृष्णा नदी मूळ स्वरूपात वाहू लागते समर्थ बेटावर ध्यानस्थ बसले असताना त्यांना असे लक्षात आले की प्रभुरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला परतत असताना ह्या बेटावर थांबले होते त्यावेळी हे बेट अस्तित्वात नव्हते रामराय कृष्णेकाठी बसले होते त्यांचे संध्यावंदन चालू होते तेवढ्यात कृष्णेला पूर आला ह्या पाण्यांचा पाण्याचा रामांना त्रास होणार हे लक्षात घेऊन मारुतीराय आपले बाहू पसरून एखाद्या पर्वताप्रमाणे पाण्यात उभे राहिले त्यामुळे कृष्णा नदी विभागली आणि मध्ये बेट तयार झाली रामचंद्रांचे संध्यावंदन व्यवस्थित पार पडले ही घटना समर्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या ठिकाणी हनुमंताची भव्य मूर्ती स्थापन केली येथील हनुमंताचे रूप पाहिले म्हणजे मारुती राय दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह अडवीत आहेत असे वाटते ह्या हनुमंताला प्रार्थना करणारे एक स्तोत्रही समर्थांनी रचले आहे तसेच बह्याच्या पूर्वेस सिरटे गाव आहे तिथे सीतेने स्नान केले असे दिसते राम व लक्ष्मणाने स्थापन केलेले शिवलिंग समर्थांना दिसले पण हनुमान दिसला नाही म्हणून त्यांनी तो पाण्यातून काढला कराडात मिळालेले रत्न बहे आणि शहापूर येथील मारुती स्थापन झाल्यावर समर्थक कराड येथे ते आले तेथे संगमावर ते स्नान संध्या करीत असताना त्यांना रुद्राजी पंत देशपांडे ह्या नावाचे एक सज्जन गृहस्थ भेटले रुद्राजी पंत अतिशय विद्वान होते त्यांनी समर्थांना आपल्या घरी नेले त्यांच्या घरी समर्थांचे कीर्तन झाले ह्या रुद्राजी पंतांना चिमणाबाई नावाची मुलगी होती दहा अकरा वर्षाची मुलगी बालविधवा होती समर्थांनी रुद्राजी पंतांसह त्या मुलीला अनुग्रह दिला हीच मुलगी पुढे समर्थ संप्रदायात आक्कास्वामी म्हणून लोकप्रिय झाली समर्थांनी चाफळला रामाची स्थापना केली मंदिराचा कारभार पाहण्यासाठी आक्कांची नियुक्ती केली आक्काबाई अत्यंत हुशार व्यवहार चतुर होत्या दिवाकर जसा राजदरबारात राजदरबारच्या कामात चतुर होता त्याप्रमाणे देवस्थानाच्या कारभारात आक्का हुशार होत्या समर्थ हयात असेपर्यंत त्यांनी चाफळचा कारभार सांभाळला नंतर समर्थांच्या पश्चात सुमारे चाळीस वर्ष त्यांनी सज्जनगडचा कारभार सांभाळला सतराशे एकवीस साली दिवाळीतील पाडव्याला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी गडावर देह ठेवला समर्थांनी गोळा केलेली ही लहान मुले किती दीर्घकाळ संप्रदायाची सेवा करीत राहिली हे यावरून लक्षात येते दुर्दैवाने अक्काबाईंचे विशेष वाङ्मय उपलब्ध नाही त्यांचे स्वतंत्र चरित्रही नाही स्वतःचे अस्तित्व सद्गुरूमध्ये विलीन करून मूकपणे काम करीत राहण्याचे कौशल्य अक्काबाईंनी कसे आत्मसात केले असेल ह्याची कल्पना ह्यावरून येते स्वतः समर्थ व्यवहार चतुर होते शिस्तीचे भोगते होते समर्थांच्या तालमीत मुरब्बी कारभारी म्हणून अक्काबाई तयार झाल्या त्यांचा पारमार्थिक अधिकारही थोर होता म्हणून त्यांना संप्रदायात अक्कास्वामी असे म्हणत आक्कास्वामींनी कथाकीर्तने केल्याची नोंद नाही पण आपली आत्मस्थिती ढळू न देता निष्काम कर्मयोगाचे व्रत त्या आजीवन जगल्या एकंदरीत ह्या संचारात कराड येथे समर्थांना अक्काबाईंच्या रूपाने एक अनमोल रत्न मिळाले गोळा केलेल्या या तरुण मुलामुलींमध्ये समर्थ आध्यात्मिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या त्यांना तयार करत होते असं दिस दिसलं व्यवस्थापन कर्मकौशल्य सावधानता तळमळ हे सर्व गुण ते समर्थांजवळ शिकत कोल्हापुरात मिळालेला मोहरा समर्थ कोल्हापूरला वारंवार येत अंबाबाईने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते त्या काळी कोल्हापूरला करवीर क्षेत्र म्हणत अंबाबाईचे मंदिर हे करवीरवासियांच्या दृष्टीने फार मोठे सांस्कृतिक आध्यात्मिक केंद्र होते मंदिराच्या शेवटी मोकळे मैदान होते भोवताली ओवऱ्या होत्या ओवऱ्यांमध्ये समर्थांसारखे साधू लोक उतरत समर्थ रंकाळा तलावात मनसोक्त पोहत स्नान संध्या झाली की मंदिरात येत अनेक लोक तिथे विनासायास भेटत समर्थ त्यांच्याशी पारमार्थिक चर्चा करीत एखादा व्युत्पन्न मनुष्य भेटला म्हणजे देश देव या संबंधीचे आपल्या मनातील वादळ त्यांना सांगत सायंकाळी मंदिराच्या आवारात कीर्तन असे कीर्तनाला प्रचंड ग गर्दी असे समर्थांच्या शब्दात सांगायचे झाल्यास नभामध्ये तारांगणे तैसे लोक कीर्तनाला जमत कीर्तन संपल्यावर माणसे समर्थांना येऊन भेटत कधी कधी समर्थ उवरीत बसून रात्रभर आल्या गेलेल्यांशी चर्चा करीत समाजात भक्तीचा प्रचार करणे लोकांमध्ये आत्मीयता जागी करणे शांतपणे दुसऱ्याचे दुःख ऐकणे प्रत्येकाला त्याच्या प्रवृत्तीनुसार उपाय सांगणे हा उद्योग समर्थ गावोगाव करत होते ते ज्या गावात जात त्या गावात आनंदाची आणि उत्साहाची लाट निर्माण करत स्वामी विवेकानंदांचे वर्णन करताना अमेरिकेतील वृत्तपत्रांनी झंझावाती हिंदू असा उल्लेख केला आहे समर्थ हे असेच एकेकाळी त्या काळचे वादळी व्यक्तिमत्व होते एखादी नदी ज्याप्रमाणे सगळ्या गावाची तृष्णा शांत करत वाहत राहते त्याप्रमाणे समर्थ सर्वांना भक्तिमार्गाला लावत गावोगाव फिरत होते एकाच गावात पुन्हा पुन्हा जाणे होत असे त्यामुळे मठ आणि कार्य मागील मार्गी लागत असे गावातील माणसे समर्थांच्या येण्याची प्रतीक्षा करत समर्थ आले कळलं की लोक त्यांना भेटायला येत त्यांचे प्रेरणा मार्गदर्शन घेत कीर्तनं ठेवीत काही माणसे जेवायला घरी घेऊन जात असे आमंत्रण असे आमंत्रण समर्थ आवर्जून स्वीकारीत कारण ज्या कुटुंबात ते जेवायला जात त्या कुटुंबात एखादा तरुण मुलगा अथवा मुलगी मिळाल्यास संप्रदायाच्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेत कोल्हापुरात अशीच कीर्तने चालू असताना समर्थांना एक मोहरा मिळाला कोल्हापुरात पाराजीपंत गोसावी नावाचे गृहस्थ रोज समर्थांच्या कीर्तनाला येत समर्थांच्या कीर्तनाने ते अत्यंत प्रभावित झाले त्यांची प्रतिभा अफाटव्या संघ अमोघ वक्तृत्व पांडित्य आणि भक्ती यांचा मिलाप कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय हे सारे पाहून पाराजी पंत थक्क झाले त्यांनी समर्थांची भेट घेतली आणि भोजनप्रसादासाठी आवर्जून आमंत्रित केले ठरल्यानुसार समर्थ दुपारी पाराजी पंतांकडे जेवायला गेले त्यांनी त्या ते कुटुंबात दोन लहान मुले पाहिली थोरला अकरा वर्षाचा अंबाजी आणि धाकटा नऊ वर्षाचा दत्ताजी उर्फ दत्तात्रय समर्थांचे अशा वयोगटातील मुलांकडे फार बारीक लक्ष असायचे कारण मातीच्या गोळ्याप्रमाणे ह्या मुलांना पाहिजे तसा आकार देता येणे शक्य होते त्या दोघांत थोरला अंबाजी राम समर्थांच्या विशेष नजरेत भरला पाने वाढत असताना पानाभोवती रांगोळी काढताना त्याचा नेटकेपणा समर्थांना जाणवला म्हणून समर्थ त्याच्या प्रत्येक हालचाली आत्मीयतेने बघत होते भोजन संपल्यावर समर्थांना पाराजी पंतांनी शाल आणि धोतर दिले समर्थांनी त्याचा स्वीकार केला नाही ते म्हणाले तुम्ही सांसारिक माणसे अतिस्वार्थी असता जे आम्हाला नको ते आम्हाला देता आम्हाला हवे ते स्वतःजवळ ठेवून घेता समर्थांचे हे बोलणे ऐकून पाराजी पंतांचा चेहरा एकदम पडला दोन्ही हात जोडून अत्यंत लीनतेने ते म्हणाले महाराज या घरातील प्रत्येक वस्तू आपली आहे आपण काय हवे ते मागून घ्या समर्थ म्हणाले पंत आम्हाला वस्तू नको आम्हाला अंबाजी हवा अंबाजी हा काही पाराजी पंतांचा मुलगा नव्हता पाराजी पंतांची बहीण लक्ष्मीबाई हिचा तो मुलगा होता धाकटा दत्ताजी पण तिचाच मुलगा होता लक्ष्मीबाईचे लग्न नाशिक जवळील भगूर गावचे बाभूळगाव येथील कुलकर्णी यांच्या मुलाशी म्हणजे कृष्णाजी पंतांशी लग्न झाले वस्तुतः त्या काळी इतक्या दूर देण्याची मुलगी मुलगी देण्याची पद्धत नव्हती पण लक्ष्मीबाईंचा विवाह मोठ्या विचित्र पद्धतीने झाला कृष्णाजी हा बिजवर होता वयाने जास्त होता त्याची पत्नी मरण पावल्यावर त्याला वैराग्य प्राप्त झाले संसाराचे नश्वरत्व लक्षात घेऊन त्याने गृहत्याग केला आणि तो तीर्थयात्रा करू लागला प्रत्येक तीर्थक्षेत्री काही दिवस राहावे तेथील दैवतांचे अनुष्ठान करावे असा त्याचा दिन यात्राक्रम चालू होता प्रवास करत करत कृष्णाजी पंत कोल्हापूरला आले अंबाबाईच्या मंदिरात सप्तशतीच्या पाठाचे अनुष्ठान सुरू केले मंदिराच्या ओरीत मुक्काम ठोकला एक दिवस रात्री झोपले असताना कृष्णाजींच्या स्वप्नात अंबाबाई आली आणि म्हणाली उद्या पाराजीपंत येतील त्यांची विनंती मान्य कर त्यांच्या बहिणीशी विवाह कर तुझ्या कुळात थोर पुत्र दोन ज जन्माला येणार आहेत अंबाबाईने अशा प्रकारचा दृष्टांत पाराजीपंतांनाही दिला अंबाबाईच्या मंदिरात सप्तशतीचे अनुष्ठान करणाऱ्या कृष्णाजीस लक्ष्मी दे असे सांगितले त्यावेळी लक्ष्मी आठ वर्षाची होती आणि कृष्णाजी तेवीस चोवीस वर्षाचा होता पाराजी पंत बहिणीच्या विवाहाच्या विवंचनेत असल्याने अंबाबाईच्या दृष्टांताने प्रसन्न झाले सकाळी नऊ वाजता अन्नी कुरकून अंबाबाईंच्या म मंदिराकडे निघाले या विचित्र स्वप्नामुळे कृष्णाजी पंत मात्र कमालीचे अस्वस्थ झाले त्यांनी अनुष्ठान अर्धवट टाकून निघूनही जाता येईना ईश्वरी योजना काय हेही कळेना पुन्हा बाभुळगावला परत जायचे प्रपंच मांडायचा ही मानसिक तयारी त्यांची नव्हती त्यांच्या डोळ्यासमोर ज्ञानदेवादी भावंडांचे चरित्र उभे राहिले अशी काही ईश्वरी योजना असेल तर आपल्याला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल असे वाटून जाई त्यांचे मन मोठे द्वंद्वात सापडले सकाळी दहा वाजता त्यांनी सप्त सप्तशतीचे पा पठण संपवले झाडाखाली बसून त्यांचे पठण संपण्याची वाट पाहणाऱ्या पाराजी पंतांनी कृष्णाजीच गाठले कृष्णाजी चपापले आता स्वप्नात घडलेल्या दृष्टांतातून आपली सुटका नाही हे त्यांच्या ध्यानात आले तरी पण अनुष्ठान संपल्यावर बघू असे ते पंतांना म्हणाले अनुष्ठान संपेपर्यंत अंबाबाई कृष्णाजीला रोज स्वप्नात येऊन लक्ष्मीचा स्वीकार कर असे सांगू लागले आपल्या नशिबात गृहस्थाश्रम पुन्हा आहे हे कृष्णाजीने ओळखले मात्र पाराजी पंतांना त्यांनी एक अट घातली अंबाबाईंच्या दु दृष्टांतानुसार दोन पुत्र होईपर्यंत मी संसारात राहीन त्यानंतर जर माझ्या मनाने वैराग्याचा भाव धारण केला तर मात्र मी निघून जाईन नमस्कार मी वृषाली गेळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते पुन्हा उद्या भेटू जय जय रघुवीर समर्थ